आंतरवाली सराटे येथे मनोज अरांगे हे उपोषण करणार आहे आणि यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील अमरण उपोषण ठाम आहे. कायद्याला आणि घटनेला मानतो. मला घटनेने अधिकार दिलेला आहे. नाकारलेल्या परवानगीला मानत नाही तर मी कायद्याला मानतो असं प्रतिपादन मनोज अरांगे पाटील यांनी केले आहे. आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. 3 तारखेलाही तीच अवस्था आणि उद्यासाठीही तीच अवस्था. काय आता तुमची भूमिका? नाही मी माझं ठाम आहे. मी कायदा मानतो, घटना मानतो. मला घटनेनं अधिकार दिल्या, परवानगीनं नाही अधिकार दिल्या. मला घटनेनं अधिकार दिलेला आहे, जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ती शांततेचं आमरण उपोषण मी करतोय. मी आता घटनेला मानायला लागलो की कायदा चालवून घेणाऱ्याला मानत नाही. मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविलाय तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय. 4 तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे. मी 8 तारखेला उपोषण पुढे ढकललं. कोणाकोणा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो, कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे. मी उद्या 8 जूनला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे. मी हटणार नाही. जे काय सरकारनं मुख्यमंत्र्यानं गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल आम्हाला पुन्हा हल्ला करायचा, गोळ्या घालायच्या, तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयार आहे. तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही.